मंडळी, आज सरपंचांनी एका ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावली आहे. चला तर सज्ज व्हा विनोदाची दाहकता अनुभवण्यासाठी. आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांना. अरे मी काय म्हणतो, लवकर तालुक्याच्या गावात जाऊचा. अगं ए रजा मुराद, काय आहे तुझं मध्येच? प्रत्येक वेळे या बाईंना घाई असते, त्यांच्या बारक्याला ताप असतो म्हणून. आता तुझी कसली घाई आहे? हे बघा, माका जाऊचा कारण मी गाण्याचो क्लास लावलोय. कुणी कुठे जायचं नाहीये. अत्यंत तातडीने आपण ही ग्रामसभा बोलावलेली आहे. का तातडीने बैठक बोलायचं कारण तरी काय? ते सांगा ना. मी आपल्या गावच्या इब्रतीला काळीमा फासला जाईल अशी घटना काल घडलेली आहे. भाय म्हणजे काय? सरपंचाची बायको पळाली की काय? नाही रे, मारलं मारलं ना, परत बोलत होतो. त्याच म्हटलं ती ढीक पलल पलवणारा भेटला पाहिजे. ए चिकू, पिकवेन मी नको. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी आता. तर आपले हे जे माननीय सरपंच आहेत, थांबा रे, तुमचं काय आहे? थांबा ना सरपंच. आपले हे जे माननीय सरपंच आहेत, काल वायंगणकराकडे जे भजन होतं ते संपवून घरी येत असताना मोठ्या पिंपळाखाली कुणीतरी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना टपलवलेलं आहे. टपलवलं हा शब्द जरा जास्त होते असा नाही वाटत आहे मास्तर. मास्तरांनो, फुकटवलं बोला, नाही तर मग वलटवलं बोला, नाही झुमटवलं बोला. मी काय बोलतोय? खवडवलं बोला ना. त्याच्यापेक्षा झेझरलं त्याने काय वाईट. थांबा जरा, नका दोन शब्दांचे व्हेरिएशन. थांबा, माफ करा मला. तर आता ही जी आपली मीटिंग आहे ती या संदर्भात आहे की बाबा, ज्याने कुणी हे घृणास्पद लांछनास्पद निषिद्ध असं काम केलेलं आहे त्याने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घ्या. हा म्हणजे त्याने कुणी केलेला आहे? त्याने कुणी केला? सरपंच, मी तेच म्हणालो मी. थांबा, सरपंच. अरे हो थांबा, तेच सभ्य भाषेत सांगतोय की नाही मी सरपंच? आपल्या तुमच्यात आणि माझ्यात काही फरक आहे की नाही? हाय फरक, तुम्हाला नाही टपलवलं मनात टपलवलेलं. थांब, मी सांग. मला कळलं पाहिजे ज्याने कुणी हे जे केलेलं आहे काम. मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि तुमच्या माग सगळ्यांच्या माग पोलिसांना सांगून काश्मीरा लावणार आहे. काश्मीरा? सरपंच तुम्हीच मला सांगा का नाही टपलवायचं तुम्हाला. मास्टर काय ससे मीरा शब्द आहे की नाही? पोलिसांचा ससे मीरा, पोलिसांचा काश्मीरा कसा लावाल मागे? मी बोलतोय ना, थांबा ना. ए बाबांनो ऐका, ज्याने कुणी हे दुष्कर्म केलेलं आहे त्याने कृपया ती जबाबदारी घ्या. आपण हे प्रकरण इथेच मिटवू, अन्यथा हे पोलिसात जातील. हा, मोरे जबाबदारी घेत. ऐकून तर घ्या, मला बोलायचं. अच्छा बोलायचं. वसाडा मी कधी रात्रीचा बाहेर पडतच नाही. का हो? मला रात्र कमी पडते का? नाही गेलं बने. हे बने, तू केलं असेल तर कबूल कर. आम्ही काय नाही केलंय? अरे मी काय केलं? मास्तर मी काय केलं? हो माझ्या काय येतोय? तुम्ही तुझ्या येतो म्हणजे मांग. एकदा आपल्या गावामध्ये गोबर गॅसची स्कीम आली तेव्हा ह्या बन्यान ह्या सरपंचांच्या पायात पाय अडकून पाडला आणि त्यांना म्हणाला टाकीत टाका टाकीत कचरा आहे तू, असा तू बोललास? नाही मी कधी बने. बरोबर आहे, बरोबर आहे. फीत कापता कापताना हे सरपंच गोबर गॅस मध्ये गेले होते. तू पाडलास तर सॉरी बोललास. सरपंच आहे बघा, मी ढकललं ते मी कबूल करतो. कबूल करतो मी, पण हे असं गोधडी टाकून मारायचा घाणेरडा प्रकार मी करणार नाही. मारायचं असेल तर समोरून थोबडवीन. ऐका कुठं ऐका, मी सांगतो तिला ते कुठं ऐका. हा बरोबर, मला असं वाटतं या सगळ्यात ना हे मोरे.
सगळ्या कबड्डीचा सर्व्हिस आजच टाकाल, थांबा. एक मिनिट, मोरे कसे काय? मी सांगतो, काल वायंगणकराकडे भजन झालं ना, त्याच्यानंतर हे या रावताला सांगत होते ह्या वांग्या ना वांग्या ह्याला फरसाणातल्या पापडी सारखा चुरला पाहिजे म्हणून. मी आई शब्द सांगतो, वांग्या बोललो ना या, वांग्या नाही हे बोलले रावताला विचारा. नाही नाही, थांबा 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 थांबा, जो आहे त्यालाच विचारूया. बाबा, इतक्या दिवसाचा नवस आज पावलाय तुला, इतक्या दिवसांनी तू ग्रामसभेत आलायस, आता अशी वाक्य बोल ज्यानं स्टोरी पुढे जाईल. बरोबर बोल. काळी 388 लावू नकोस, नॉर्मल बोल. आता मी काय बोलू, मी काय बोलू, एक तर एवढ्या दिवसांत मला तुम्ही इथं बोलवलं ग्रामसभेत, आणि आता मी बोलू, मी बोलू. मी जर बोललो आणि कोणाचं इथे मन बिन दुखावलं, कुणाला वाईट वाटलं तर काय, आपल्या मुले वातावरणात गोंधळ नको एवढंच पास. काय रे तू का नॉर्मल आवाजात बोलू केलं ना? हे सांगताना लाज वाटू नये तुम्हाला? लावा लावा, सुरांची कुस्ती लावा, इथे जुगलबंदी करा. काय चाललंय तुमचं? थांबा ना, मी बोलत नव्हतो. थांबा रे, मी बोलत. थांब रे बाबा, मास्टर म्हणून मी बोलत नव्हतो. वय वय, कळलं कळलं. मूळ मुद्दा काय आहे? मला काय माहिती? थांब थांब थांब, तू नको पाहू. ऐकून घे ना, सांग मास्टरांनो. थांबा, काय रावताच आणि माझं जुलतं मी विचारतो त्याला. थांबा. ए बाबा, अरे देवा, ए बाबा राऊत, मला सांग, काल मोरे या सरपंचांची पापडी चुरली पाहिजे असं काय बोलले आहेत काय? पम्या, फरसाणातली पापडी सरपंचांची पापडी का चुरतील? चुकी तीव्रता म्हणून आजी समजा. अरे विषय काय आहे त्याच्यावर या नाही बाबा. काय बोलता तुम्ही? नाही म्हणजे काल काय झालं, आजच्या भजनाला मी 5 उठलो आणि मग गोठा धुतला आणि मग 6 मी आंघोळी केली आणि 7 बातम्या बघत म्हंटल वाईट जरा चाय खाऊ लाडू पिऊ, आयसिक म्हंटल चाय टाक, आयसिन केलेला चाय टाकला. आपण थांबायला हवं. चला चला चला, मुद्दा काय? मुद्दा मास्तरांनू, सरपंचांनू, बोल रे बाबा चिकू. पापलेटाला जसं मशाल्यात उपडी तापडी करतात तसं ह्यांना कुणीतरी पिंपळाच्या झाडाखाली उपडी तापडी केला नाही. बरोबर, मला विचाराल बरोबर, तर मला वाटतं ह्या काम ह्या रंगीबिरंगी भरलेल्या पिंपळाचं आहे. बाबा तू केलंयस हे? हो मास्तरांनू थांबा. नाही तर काय सुकलेला खारीक बघितला, सुकलेला खारीक बोलशील त्याला? मग काय बोलू, सुकलेला मनू का बोल पाहिजे? तुम्ही ऑप्शन कसले देता, माझ्या बाजून की त्याच्या बाजून? खारीक केवढा वाईट आहे माहितीये का बोललो माहितीये काय? मागल्या टायमाला देवीच्या जागरणाच्या वेळी ह्यानं काय केलं माहितीये? काय केलं? देवलात हे होते भजन झाल्यावर ह्यांचा डोला लागला तर ह्यानं त्यांची गठली उचलला आणि ओढ्याजवळ नेऊन ठेवून दिला आणि सगळ्यांना विचारत होता ह्याची बारकी होडी करून सोडी आहे काय पाणी. ही फालतू खरी तू केलीस म्हण काय बोललात म्हण तू पटवलं की तुम्ही आहे ना झोपेत चालत चालत त्या ओढ्याजवळ आलेलात असं तू बोलत ना वासर्या? सरपंच तो पटवतो त्याची कन्व्हिक्शन पॉवर लय मोठी आहे, त्यानं मानेच्या कोंबड्याला पण पटवलं काल की तू अंडे देऊ शकतोस आणि त्या कोंबड्यान प्रयत्न पण केला, सकाळी आरवायच्या टायमाला तो जोरात कुतला पण अंडे नाही पडलं पण ता पडला खाली. मग आता माने त्याला घेऊन मनाच्या डॉक्टर कडे गेलाय. अरे वसाडून कोंबड्याच्या काय गोष्टी मला इथं सांगतो वसाडून, जाणी कुणी काय केलंय ते मला आताच्या तकललं पाहिजे ना, तर मी पोलिसात जाईन तुमची कंप्लेंट करीन ना, तुमच्या माग कसा सासव लावीन. कसा सासव? का नाही मारायला हवं यांना? काय झालं ससे मीरा या शब्दाचा फंबल जास्तीत जास्त ससा कसं असायला हवा, कसा सासव म्हणतोय हा माणूस. मास्तरांनो हे बघा, आपण आधी इत्यंभूत माहिती घेऊया. मला सांगा सरपंच, काल तुमच्या सोबत कोण होतं भजनानंतर? हा राऊत होता. राऊत
तू गेलास मी पाचला उठलो आजच्या भजनासाठी आणि मग गोठा धुतला साला अंघोळी केली याचा गोठा धुवून द्या कोणीतरी एकदा आल्यापासून गोठा धुतोय वासाड्या तू ए बाबा ए थांबा रे थांबा मला कळलेलं आहे राहू तू नव्हतास बस बाबा बस ऐका सरपंच मला सांगा तुम्ही जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळ येत होता जेव्हा तुम्हाला फटकावण्यात आलं तेव्हा तुम्हाला काही आवाज ऐकू आला का हा म्हणा आवाज आला म्हणा कसला झुपरक असे आवाज आले झुपुक हा आवाज कसला आहे म्हणजे असं गोधडी टाकलं त्याचं असं झुपुक माझ्या अंगावर गोधडी टाकलं गोधडीचा आवाज नव्हे त्या ठिकाणी कुणी काही बोलत होतं का ज्याने तुम्हाला मारलं तो माणूस काही बोलला का बोला 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 म्हणा असा आवाज ऐकू आला की ह्या बटल्याला लय मस्ती आले घ्या टपा 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 म्हणत टपलू काय माणसं जो कोण बोलला तो भारी बोलला ए थांबा ए बाबा ए थांबा हे वाक्य होत आपण आता एक काम करूया जर आपल्यापैकी कुणी असेल तर आता प्रत्येकाने हे वाक्य पुन्हा म्हणायचं तुम्ही आवाज ओळखू शकाल हा म्हणजे ओळखू शकेल म्हणजे ऐकायला आले म्हणा डोळे बंद करा ए बोल रे राऊ बर ए बोलू ए बाबा चिकू तू बोल रे बोल या बटल्या तुला लय मस्ती आली का रे तुझं तेल काढलं पाहिजे आरशात बघ तुझ्यापेक्षा झोपलेली घोरपड चांगली दिसते तुझी दालचिनी चेचली नाही मी खलबत्ते ती एवढा बोलला एवढा बोलतात मसाड्या एवढंच बोलायचं ना एवढं बोलतात चिकू अरे एक वाक्य बोलायला सांगितलं होतंस तू अख्खं प्राणी संग्रहालयात नेऊन ठेवलंस वर दालचिनी खेचलीस त्यांची माझ्या लक्षात कुणी ते वाक्य बोलणार नाही सगळे आपापल्या मनातलं बोलतील थांबा जरा मोरे तुम्ही बोला नाही मी नाही मोरे बोला नाही मी बोललो तो उगाच मी नाहीच गेले तर मी कशाला बोलू ना नाही पण बोला ना ए बटलिया आवाज बरोबर बर बर ठीक आहे ए बघा आता कोणालाच संशय नको म्हणून मी सुद्धा बोलतो नाही नाही तुम्ही बोलायला पाहिजे मास्टर मी तेच म्हणालो की नाही सरपंच मी ए बटल्या तुला फार मस्ती आलेली आहे तुला फटके द्यायला हवे नाही वाक्य चांगलं आहे नाही नाही हा लय सुशिकुशित आहे हा नव्हता आवाज मरो पम्या तू बोल रे बाबा मी हा बोल ए बटल्या याला लय मस्ती नाही आपण आपण नाही आपण अरे देव मग आता कसं ओळखायचं कुणी यांना फटकावलं ते मास्टर काय रे माझ्याकडे आयडिया आहे म्हणजे काल पिंपळाखाली यांच्यावर गोधडी टाकली ना तशी आपण आता यांच्यावर गोधडी टाकू काहीतरी टाकू आणि त्यांना सगळ्यांनी मारूया स्पर्शाने ते ओळखतील कोण आहे ते मास्टर बेस्ट हेच करूया तयार व्हा नाही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन सांगून ठेवतोय मला म्हणजे मला का मला का सरपंच जाऊ ना गावचं तुम्ही काय काम केलं माहितीये तुम्हाला काय अरे गावामध्ये आपल्या सौर ऊर्जा आली तर ह्यांनी लावली कुठं यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे आले ते कुठे लावले दारात सीसीटीव्ही सीसीटीव्ही जर तिथं असता तर आपल्याला चोर सापडला असता वा झकास मागे एकदा पण ग्रामसभा झाली होती तेव्हा तू इथे बसला होतास कारण इथे कसं या मंचावर ज्यांनी त्यांनी आपापली कॅरेक्टर्स आपापल्या जागा मिळवलेल्या आहेत त्या होल्ड केलेल्या आहेत सो ग्रामसभा तुझ्याशिवाय हे एखाद्या वेळेला आम्ही इमॅजिन करू शकतो वारंवार नाही इतकं तू तो सरपंच त्याच्यात तू घुसला आहेस अरुण आणि आज तर म्हणजे एनर्जीचा कहर होता पहिला जो आवाज लागला आरडाओरडाचा ओ हो कमाल म्हणजे रादर ओव्हरऑलच हे स्किट व्हॉइस मॉड्युलेशन स्पीच पीच या सगळ्याचा अभ्यास म्हणून एक उत्तम उदाहरण होतं
ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पट्टीला आवाज लावत होतात आणि त्याचा एक वेगळा स्पीड त्या त्या भाषेनुसार ओंकार कहर पीच होता तो, म्हणजे ज्या पीचला तू बोलायला सुरुवात केलीस विलक्षण मजा आली. आज तुझ्या सहभागामुळे एक वेगळी फ्लेवर आली ग्रामसभेला आणि बाकी सगळ्यांचं पार्टिसिपेशन तेवढंच स्ट्रॉंग, फार मजा आली, वंडरफुल.